माहिती करून घेणार आहोत जैविक खतांबद्दल. जैविक खते म्हणजे नेमकं काय, त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आपल्याला, आपल्या शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल, या सगळ्याची आज आपण माहिती करून घेणार आहोत. कृषी उत्पादन वाढीसाठी आणि पिकांच्या पोषणासाठी सातत्यानं खतांचा वापर केला जातो. जमिनीमधले उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचा ऱ्हास होत असतो. हे जीवाणू पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्य पुरवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावत असतात. आणि मग जमिनीची उत्पादकता जेव्हा हळूहळू कमी होते त्यावेळी खरे प्रश्न निर्माण होतात. निसर्गत तसं बघायला गेलं तर जमिनीमध्ये जीवाणू, बुरशी यासारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य आणि इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य करत असतात. ज्या जमिनीमध्ये या सूक्ष्मजीवांचं प्रमाण योग्य असतं त्या मातीला जिवंत माती असं म्हणतात. अन्यथा मातीची सुपीकता आणि उत्पादकता हे वाढवण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे. आता जैविक खतं म्हणजे काय, तर प्रयोगशाळेमध्ये उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य वाहकामध्ये मिसळून जे मिश्रण तयार होतं त्याला म्हणतात जीवाणू खत, जीवाणू संवर्धन, बॅक्टेरियल कल्चर किंवा बॅक्टेरियल इनॅक्युलंट. शब्द वेगळे आहेत पण त्याचा वापर आणि उपयुक्तता ही कायम आहे. नत्र, स्फुरद, पालाश आणि वेगवेगळे सूक्ष्म मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, ज्यांना जैविक खतं असं म्हटलं जातं. ही जैविक खतं पिकाला जे काही आवश्यक असतं ती सगळी आवश्यक मूलद्रव्य मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायानं जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो आणि तसंच शेतामध्ये असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरित्या विघटनासाठी ते सगळं काही उपयुक्त ठरतं. या जैविक खतांचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत, तर सगळ्यात पहिला भाग असा येतो ते म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारे प्रकार. यामध्ये येतं रायझोबियम, ॲसिटोबॅक्टर, ॲन्झिटोबॅक्टर, ॲन्झोस्पिरिलम, निळं आणि हिरवं शेवाळं, ॲन्झोला, हे सगळं. या जैविक खतांचे फायदेसुद्धा काय आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. या जैविक खतांचा जसा आपण वापर करतो त्यामुळे कार्यक्षम वापर होण्याकडे आपला म्हणजे शेतकऱ्याचा कल वाढतो. रासायनिक खतांच्या वापरामध्ये काही प्रमाणामध्ये या सगळ्यामुळे बचत होऊ शकते. सगळ्यात प्राथमिक मुद्दा असा येतो तो म्हणजे जैविक खतांचा वातावरणावर काहीही दुष्परिणाम होत नाही आणि या सगळ्यामुळे झाडाची भरपूर वाढ होते. जैविक खतं वापरल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे आणि यामुळे उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो. कसला विचार करतीयस? कसला नाही मॅडम. काय झालंय, तब्येत ठीक नाहीये का तुझी? नाही ठीक आहे मी. काय झालंय मॅडम, मी काय करू मला काहीच कळत नाहीये. मी असं काय करू ज्याने माझ्या आई बाबांचे प्रश्न सुटतील? मॅडम मॅडम, तुम्ही मला ते आता जैविक खताचं सांगितलं ना, त्याचा माझ्या शेतात काय उपयोग होईल का? नक्की काय झालंय सांगशील मला? मॅडम मॅडम, काल ते सावकाराचे दांडगे घरापर्यंत पोहोचले. आम्ही जेवत होतो आणि मग त्यांनी त्यांना धमकी दिली. त्यांच्या बरोबर एक कुटुंबड होता आणि मग मी खूप घाबरलेले होते. काय करू मला काही कळत नव्हतं. बोला दादा. ज्या वेळेला सावकारांचं पैसे परत नाही केलंस लक्षात ठेव,
वत्याचं नव्हतं होईल सगळं. आहो पण दादा. अरे पण पैसे घेताना तुला कळलं नाही का? तसं नाही हो, पण म्या बी पैका द्यायच्याच पाठीमागे लागलो या. अहो प्रयत्न करतो या पैका द्यायचा, पण पण एवढी येगळी येगळी खत टाकली जमिनीत, पण जमीन काय दाना देना बघा. आणि समजा दाना दिला तर तो टिकना खतासाठी कुठून, आणि कसा पैका आणायचा काय बी कळना मला. अहो मी कुठून देणार तुमचा पैका? थोडा टाइम द्या मला, माझ्याकडे थोडा जरी पैका आला ना तर मी स्वतः तुमच्याकडे आणून देईन. माझ्या पोराचं शिक्षण आजार पण कशा कशात नाही खर्च करणार, पण तुम्हाला आणून देईन सावकार. थोडा तरी टाइम द्या मला. रे सख्या, उठ उठ. रे सख्या, तुझी नड होती म्हणून तू माझ्याकडे पैका मागायला आला होता, आणि आता असली आठवण सांगतोय. तसं नाही, फालतू नाटक नकोय. आता जर का पैका माझा दिला नाही येळेवर, तर तुझी जमीन माझी आहे, जमीन इसरायची. अहो सावकार, एवढा एकच जमिनीचा तुकडा आहे माझ्याकडं, मला बायका पोर आहे ते, आम्ही कसं जगणार मग? सावकार असं नका करू, सावकार पाया पडतो तुमच्या. चल एक चान्स दिला तुला, पण यंदा या बारीला जर का तू पैका नाही दिला तर तुझी जमीन माझी आहे, जमीन इसरायची. सावकार ऐका, माझं असं नका करू. दादा तुम्ही तरी ऐका सावकार, अहो तेवढा एकच तुकडा आहे माझ्याकडे, अहो तो नाही द्याला कस काय? सावकार सावकार सावकार. मॅडम कुठून आणायचे एवढे पैसे? आता जमीन बी जाऊन चालणार नाही, आणि मी माझ्या घरावर असा प्रसंग येऊन देणार नाही, पण मी काय करू याचाच विचार करते. हे बघ प्रगती, RCF चे एक अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, आपण बोलून बघूयात त्यांच्याशी, कदाचित त्याच जमिनीतून काय उत्पन्न निघण्याचे साधन मिळेल. थांब, मी बोलते त्यांच्याशी. नमस्कार पवार साहेब. हां, एका जमिनीचं परीक्षण करायचं होतं. तुम्हाला उद्या जमेल का? बरं ठीक आहे, मी ॲड्रेस तुम्हाला पाठवते. थँक्यू. काळजी करू नकोस, उद्याच तुमच्या जमिनीचं परीक्षण करायला येतील ते. सगळं नीट करू आपण, ठीक आहे? का दादा, पोरगा चांगला आहे बघ, आणि घर बी खाऊन पिऊन सुखी आहे, कल्याण होईल पोरीच. खरंय बाबा तुझं म्हणणं, पोर एकदा मार्गी लागली ना की जीव भरून पावला बघ. ते बघा आली. हे पोरी, काका काय म्हणतात ऐकलं का? पाहुणे मंडळी लय चांगली आहे ती, दोन्ही घरचा लग्नाचा खर्च भी करायला तयार आहे ती. आमच्या पोरीचं नशीब म्हणून ती त्यांना पसंत पडली. नशीब काढलंस पोरी, नशीब काढलंस. काका आणि बाबा, मला आता माझ्या घरासाठी काहीतरी करायचंय. हे तुझ्या भल्यासाठीच चाललंय नव का? होय बाबा, पण तुम्ही शिकलेला नसताना सुद्धा तुम्ही आणि आईने मला एवढं शिकवलं, आणि आता त्याच शिक्षणाचा उपयोग करून ना मग गेला आपण. अगं पण हे बघ मी काय बाबा, उद्या RCF च्या अधिकारी आपल्या शेताची पाहणी करायला येणार आहे, आणि त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. सखा दादा, लय गुणाची आहे पोर तुझी, कल्याण होईल तिच. मग आता आम्ही काय बोलणार, काय बोलणार आम्ही? हे पुरी, अगं मी आणि तुझी माय नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत. कर तुला काय करायचंय ते. चला 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 चला.
जे माती परीक्षण केलेलं आहे यांच्या जमिनीचं, तर त्याच्यामध्ये माती परीक्षणानुसार आपल्याला जे गुणधर्म पाहिजेत ते योग्य प्रमाणातच आहे, पण आपल्याला जास्तीचं जर उत्पादन पाहिजे असेल तर त्याला आपल्याला स्फुरदचा वापर करावा लागेल, कारण की आपल्या जमिनीमध्ये स्फुरदची कमतरता दिसून येत आहेत. तर या स्फुरदची उपलब्धता करण्यासाठी आपण जैविक खतांचा वापर केला पाहिजे. जैविक खतांमध्ये जे RCF ने बायोला हा एक नवीन प्रोडक्ट आणलेला आहे, तर त्याचा आपण वापर करू शकतो. बायोलामुळे आपल्याला जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतं त्याच्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये जो उपलब्ध असलेला जो स्फुरद आहे तो विरघळून आपल्या पिकांना मिळणार आहे, आणि त्यामुळे आपल्या पिकांचं उत्पादन वाढणार आहे. तर या पद्धतीने आपण जर बायोलाचा वापर जर केला तर आपल्या पिकामध्ये उत्पादन वाढणारच आहे, तसेच आपल्याला फॉस्फरसमध्ये जी कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी आपण या बायोलाचा उपयोग करायला पाहिजे. आपल्याला हे जैविक खते किंवा RCF मार्फत बायोला या नावाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, तर यामुळे आपल्याला जमिनीतील स्फुरद विरघळण्यासाठी मदत होणार आहे. RCF बायोला फॉस्फेट हा पिकांच्या वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. द्रवरूप जैविक खत बायोला यामध्ये असलेलं फॉस्फेट विरघळणारं जीवाणू हे जमिनीमध्ये मिसळल्यानंतर त्यांची वाढ अतिशय जोरकसपणे होते. बायोला वापरण्याची पद्धत काय आहे? आता जमिनीमध्ये जर बायोला द्यायचं असेल तर 1 हेक्टरसाठी 500 मिलीलिटर बायोला हे 500 लिटर पाण्यामध्ये मिसळलं जातं. हे द्रावण मातीवर फवारलं जातं किंवा शेण खत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून शेतामध्ये पसरावं लागतं. समजा फेर लावणीसाठी बायोला वापरायचं असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये 15 मिलीलिटर बायोला मिसळून रोपांची मुळं त्यात 30 मिनिटं बुडवून ठेवायची आणि मग लागवड करायची. उसाच्या बेण्यासाठी समजा बायोला वापरायचं असेल तर साधारण 60 ते 80 लिटर पाण्यामध्ये 125 ते 250 मिलीलिटर बायोला मिसळून त्यामध्ये हेक्टरला लागणारं उसाचं बेणं हे साधारणपणे 1/2 तास बुडवून नंतर लागवड करावी. फळांच्या झाडासाठी बायोला वापरायचं असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये 10 मिलीलिटर बायोला मिसळून प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ हे पाणी द्यायचं. जेव्हा ठिबक सिंचनासाठी बायोला वापरायचं असेल तेव्हा 1 हेक्टरसाठी 500 लिटर पाण्यामध्ये 2.5 लिटर बायोला मिसळून ठिबक सिंचनाद्वारे देता येतो. रासायनिक खताबरोबर मात्र याचा वापर करायचा नाही. जेव्हा बियाण्यांसाठी वापरायचं असतं त्यावेळी 1 लिटर पाण्यामध्ये 15 मिलीलिटर बायोला मिसळून त्यामध्ये 1 किलो बियाणं 30 मिनिटं बुडवून ठेवायचं आणि नंतर सावलीमध्ये वाळवून त्याची पेरणी करता येते. Thank you.
ठीक आहे, तुमचा हा शेतीचा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला बँकेकडनं काय मदत हवी? साहेब, आम्ही या गावामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करणार आहोत, त्यासाठी आम्हाला लोनची आवश्यकता आहे, तेवढी मदत होईल का तुमच्याकडून प्लीज? तुम्हाला बँक हवी ती मदत करेल, पण बँकेच्या नियमानुसार तुमचा प्रोजेक्ट जसजसा पूर्ण होईल तसतसं तुम्हाला बँक कर्ज उपलब्ध करून देईल. धन्यवाद. आरसीएफचं बायोला. आरसीएफच्या प्रयोगशाळेमध्ये बायोला हे संपूर्ण स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात येतं. जीवाणूंना आधी कल्चर केलं जातं, यानंतर फर्मंटायझेशनची प्रक्रिया होते आणि पुढची प्रक्रिया असते ती म्हणजे मिश्रणाची. या सगळ्यामधून शेतकऱ्यांपाशी पोहोचणारं बायोला हे अतिशय स्वदेशी उत्पादन पद्धतीने आरसीएफच्या प्रयोगशाळेमध्ये घडलेलं असतं. स्वदेशी उत्पादन, संपूर्ण जैविक खत आणि या सगळ्याच्या बरोबरीने उपयुक्त असं हे खत आहे आरसीएफचं बायोला. त्या माळ्याला बोलून घ्या, काय गवत वाढले असं करतो, उद्या माळ्याला बोलवतो आणि सगळं साफ करून घे पहिलं करा. अरे काय रे सख्या, अरे तू इकडे कसं काय? तुमचे लई उपकार झाले बघा माझ्यावर. तुमचे पैसे पैसे द्यायला आलो होतो. अरे त्याची काय बी काळजी नव्हती. अरे तुझ्याकडे राहिलं काय आणि माझ्याकडे राहिलं काय? बरं मी काय ऐकतोय, अरे तुझ्या त्या प्रगतीची म्हणे लय धावपळ चालली आजकाल. चालू आहे. नाही तिला म्हणा काही बी गरज लागली, अगदी काही बी आणि कधी पण गरज लागली, अरे काय ना म्हणो तिचा. नाही का मग सांगतो सांग. हा नक्की सांग. तुमचे लय लय उपकार झाले माझे. चल शेतात जाऊया, शेत हिरव करूया. चल शेतात जाऊया, शेत हिरव.